नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. भाजीला तर भरपूर आहे, खायलाही काहीतरी मस्त चमचमीत बनवायचंय, पण करायचा कंटाळा तर खूप आलाय. मग अशा वेळेस काय करायचंय? तर मस्तपैकी झटपट बनवून तयार होणारं चमचमीत असं बटाटा पुलाव बनवणार आहोत, आणि त्याचसोबत चटपटीत बुंदीचा रायताही बनवणार आहोत. तर चला जरा ही वेळ घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी लाल काडीचा तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे. तांदूळ साधा आहे, पण भात मात्र एकदम मोकळा सुटसुटीत होतो. त्याचसोबत 3 मीडियम बटाटे त्याच्यावरची साल काढून थोडेसे मोठेच कापून घेतलेत. आता हे तांदूळ आपण स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून जास्त वेळ पाण्यात भिजत न ठेवता फक्त 5 मिनिटे ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण मसाले भाताची फोडणी करूयात. इथे मी पातेल्यात मसाले भात करणार आहे, एकदम झटपट बनवून तयार होतो. तर चला, इथे मी 4 चमचे पळी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये 2 तेजपत्ता, इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, 7 ते 8 काळी मिरी, 7 ते 8 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 4 हिरवी विलायची, 1 चमचा शहाजिरी, 1 चमचा जिरे, थोडंसं हिंग, 2 मोठे कांदे पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेत. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा पातळ स्लाइसमध्ये कापल्याने बघू शकता मस्त पटकन भाजला गेलेला आहे. आता ह्यामध्ये 3 मोठे लाल टोमॅटो तेही पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलाय. कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम बारीक कापत बसायची गरज लागत नाही. असा पटकन पातळ स्लाइसमध्ये लांब कापून घेतला तर भाजायलाही किंवा शिजायलाही वेळ लागत नाही, पटकन शिजला जातो. टोमॅटो पटकन गाळा होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचे. अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ह्याची जाडसर पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे. 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी टाकल्याने मसाले भाताची चव तर आणखीनच वाढते. आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे. मसाले छान तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर ह्यामध्ये बटाटा टाकून मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनटं शिजून घ्यायचे. ह्या अशा प्रोसेसमुळे काय होतं, भातासोबत बटाटा खाताना जो सप्पक लागतो तो लागत नाही. छान ह्या मसाल्याची चव ह्या बटाट्यामध्ये उतरते. आता ह्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला किंवा मटण मसालाही टाकू शकता. हेही ड्राय मसाले ह्या मसाल्यासोबतच परतून घेऊन वरून थोडंसं पाणी टाकून हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे. बटाटाही बघू शकता मसाल्यासोबत छान शिजला जातो. तर पहा, मस्त मसाल्यातील पाणीही आटलेलं आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून तीही मसाल्यासोबतच परतून घ्यायची. तर पहा काय मस्त सुरेख अशी ही बटाट्याची भाजी दिसत आहे. कलरही बघू शकता अप्रतिम दिसत आहे, बघूनच खावीशी वाटते इतका हा छान मसाला दिसत आहे. आता ह्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ पाणी नितळून टाकलेला आहे. तांदूळ ही ह्या मसाल्यासोबत आणि बटाट्यासोबतच 1 मिनिटभर परतून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. गरम पाण्यामुळे भात लवकर शिजला जातो आणि शिवाय मोकळा सुटसुटीतही होतो. गरम पाणी टाकल्याने मसाल्याची चव रंग तशीच राहते, कलरही उडत नाही. जेवढं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्या दुपटीने पाणी टाकायचे आणि एक छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर वरून भरपूर सारी आवडीनुसार कोथिंबीर टाकायची आणि पाणी आटेपर्यंत वाट बघायची. तर पहा, निम्मं पाणी आटत आलेलं आहे. आता ह्या स्टेजला 1/2 लिंबू पिळून टाकायचं आहे आणि भात मस्त हलवून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मसाले भातातील पाणी आटलेलं आहे. थोडासा ओलावा आहे. ह्या स्टेजला वरती झाकण ठेवून गॅस लो करून मसाले भात दमायला ठेवायचं आहे. आता मसाले भात तयार होते तोपर्यंत आपण बुंदी रायता बनवूयात. त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी बुंदी घेतलेली आहे. एकदम कुरकुरीत अशी ही बुंदी आहे. बुंदी मी घरीच बनवलेली होती. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बुंदी सॉफ्ट होण्यास ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे मी 1 वाटी दही घेतले. ह्या दह्याला छान स्मूदी दही होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. वरून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. बुंदीचा रायता हा थोडासा पातळच असतो, कारण बुंदी असल्याने पाणी शोषून घेतं. 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा पिठी साखर, वरून कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचे. बुंदी पाण्यातून चांगली नितळून पिळून टाकायची आणि मिक्स करून घ्यायची.
वरून थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट आणि जिरा पावडर किंचित टाकायचंय. हा झाला आपला एकदम चटपटीत असा मस्त मुंदी रायता. तर इकडे आपला बटाटा मसाला पुलावही आपला तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर बघू शकता काय मस्त आपला बटाटा मसाला पुलाव झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा पुलाव झालेला आहे. वासही अगदी घमघमाट सुटलेला आहे. अगदी घरभर अगदी मोकळा सुटसुटीत हा बटाटा मसाला पुलाव झालेला आहे. बटाटा शिजला की नाही तेही दाखवते. बघू शकता एकदम मऊसूद बटाटा शिजलेला आहे. आता आपण सर्व करूयात बटाटा मसाला पुलाव, बुंदी रायता आणि त्याचसोबत पापड. हा हा काय मस्त बेता आहे. अगदी खाऊन मन तृप्त होईल इतकं हे चवीला भारी लागतं. असं वाटणारही नाही की आपण भाजी पोळी काही बनवलेली नाही. तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा. जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.